शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे के जन्मदिन पर सानपाड़ा के मनपा स्कूल में आयोजित ब्लेक्स रोबोटिक कार्यक्रम देखने लायक रहा। सानी नगर सेवक सोमनाथ वास्कर एवं कोमल वास्कर द्वारा आयोजित इस कार्यक्रम का उद्घाटन शिवसेना जिला प्रमुख विट्ठल मोरे ने किया। इस अवसर पर सांसद राजन विचारे खास तौर पर मौजूद रहे। शिवसेना नेताओं ने इस कार्यक्रम को छात्रों में वैज्ञानिक सोच विकसित करने का बेहतरीन जरिया बताया और नगर सेवकों की तारीफ की। देखिए रिपोर्ट। नवी मुंबई सानपाड़ा के मनपा विद्यालय में आज से ब्लेक्स रोबोटिक लैब की शुरुआत हो गई। इस रोबोटिक लैब की स्थापना सानी नगर सेवक सोमनाथ वास्कर एवं कोमल वास्कर के सौजन्य से की गई है। शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे के जन्मदिन के अवसर पर आज इसका उद्घाटन जिला प्रमुख विट्ठल मोरे के हाथों किया गया। यहाँ सांसद राजन विचारे ने भी भेंट दिया। शिवसेना नेताओं ने ब्लेक्स रोबोटिक लैब को छात्रों में वैज्ञानिक सोच विकसित करने का बेहतरीन जरिया बताया और सानी नगर सेवक सोमनाथ वास्कर और कोमल वास्कर के प्रयासों की सराहना की। हेलो टर्मी, सर्वप्रथम सोमनाथ वास्कर, कोमल वास्कर, स्थानीय नगर सेवक आणि नगर सेविका यांना धन्यवाद देतो की या ठिकाणी या श्री दत्त हायस्कूल महानगरपालिकेची शाळा आहे आणि या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये असा उपक्रम आज त्यांनी या ठिकाणी केलेला आहे की खास करून ब्लेक्स रोबोटिक्स या कंपनीचे म्हणजे जे मालक आहेत यांना धन्यवाद देतो की या ठिकाणी त्यांनी स्वतः या ठिकाणी खर्च करून या शाळेसाठी या विद्यार्थ्यांना ही रोबोटिक्स लॅब या ठिकाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांनासुद्धा धन्यवाद देतो। आज खऱ्या अर्थाने या नवी मुंबई शहरामध्ये पहिल्यांदाच हा प्रयोग या ठिकाणी महानगरपालिकेच्या शाळेमध्ये केलेला आहे। खरोखर कौतुकाची बाब आहे म्हणजे लोकप्रतिनिधी कसा असावा की ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी असे उपक्रम शैक्षणिक क्षेत्रामध्ये करतायत, मी त्यांना धन्यवाद देतो। सोमनाथ वास्कर आणि त्यांच्या कोमल वास्कर यांना आणि त्यांना शुभेच्छा देतो। सर, हे असे प्रोजेक्ट्स आणखीन डिस्ट्रिक्टमध्ये इतर ठिकाणी किंवा कुठे बीएमसी किंवा आणखी कुठे होणार का, राबवले जाणार का? मला वाटतं मुंबई महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी अशा प्रकारचे लॅब्स वेगवेगळ्या ठिकाणी केलेले आहेत आणि हा प्रयोग खऱ्या अर्थाने या नवी मुंबई शहरामध्ये आहे तर त्याचा नक्कीच आम्ही या इतर शहरामध्ये सुद्धा आणण्याचा प्रयत्न करतो। प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचा 62वा जन्मदिवस आहे, त्याचं निमित्त साधून आमचे सानपाड्यातील आणि मुंबई महापालिका क्षेत्रातील झुंजार नगरसेवक सोमनाथजी वास्कर आणि त्यांच्या धर्मपत्नी कोमलताई वास्कर यांच्या प्रयत्नाने या ठिकाणी झपायर टॉय मेकर्स यांच्या माध्यमातून एका रोबोटिक लॅबचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि ते उद्घाटन करण्याचा योग आज उद्धवसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त मला आलेला आहे। मी उद्घाटन झालं असं जाहीर करत असताना ह्या टेक्निकमधून ह्या टेक्नॉलॉजीमधून मुलांना आपल्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचं ज्ञान मिळेल आणि त्यामुळं मुलं आपल्या भविष्याची वाटचाल ठरवू शकतील अशा प्रकारचं टेक्निकल नॉलेज त्यांना प्राथमिक शाळेमधपासूनच मिळेल हा एक पाहिंडा नवी मुंबईतील सर्व शाळांमध्ये सानपाड्यातील महानगरपालिका शाळेमध्ये पहिल्यांदा सुरू झालेलं आहे। मी सोमनाथ वास्कर, आमच्या कोमलताई वास्कर इथले सर्व शिक्षक आणि या सानपाड्यातील सर्व या शाळेची मॅनेजमेंट यांचं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। कारण आपण कुठल्या शाळेत जावं हा विद्यार्थ्यांचं नाही, त्यांच्या पालकांनी किंवा इतर राहणाऱ्या पालकांनी त्यांना संधी दिलेली आहे आणि त्यामुळे ही मुलं भविष्याची वाटचाल खूप चांगल्या प्रकारे आताच ठरवू शकतात हा एक विश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। यहाँ कई शिक्षकों ने भी अपनी भावनाएं व्यक्त करते हुए रोबोटिक लैब को छात्रों के लिए उपयोगी बताया। वहीं खुद नगर सेवक द्वय कोमल वास्कर और सोमनाथ वास्कर ने ब्लेक्स रोबोटिक की जानकारी दी।
उन्होंने कहा कि अब मनपा स्कूल के छात्र भी वैज्ञानिक और आविष्कारक बनने का हुनर सीख सकेंगे। आज जयपेड कंपनी मार्फत विद्यार्थ्यांसाठी जे खेळण्यातून इलेक्ट्रॉनिक्स मधून काहीतरी नवीन निर्माण करायचं आहे त्यासाठी एक लॅब देण्यात आलेली आहे आणि वास्कर साहेबांनी खूप प्रयत्न केले यासाठी आणि या लॅब ही सत्यात आलेली आहे आणि खरोखर स्वप्नात वाटावी अशी ही लॅब आहे। कारण की मुलांना खेळायला नेहमीच आवडतं आणि घरी तेवढ्या प्रमाणात आता शहरामध्ये खेळू शकत नाही, पण शाळेमध्ये येऊन खेळून हे इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीनं हे सगळं शिकायचं आहे ही कल्पनाच खूप छान आहे। आणि सर्वात छान कल्पना ही आहे की NMMC महानगरपालिकेच्या शाळेत ही पहिल्यांदा लॅब येते, याचा मला फार आनंद होतोय। आणि या लॅबमुळं मुलांना खरोखर मनाला खूप चालना मिळणार आहे आणि त्यातून त्यांना खूप ज्ञानही मिळणार आहे आणि यातून अनेक मोठे मोठे इंजिनियर निर्माण होतील। आणि यात मला विश्वास आहे की काहीतरी मनाला जे वाटतं प्रश्न पडतात त्या प्रश्नांची उत्तरं यातून मिळाल्यामुळं ही मुलं खरोखर चांगले शास्त्रज्ञ होतील। साइंस का इम्पोर्टेंस बस थियोरेटिकल साइंस नहीं, लेकिन उसका एक्चुअल साइंस का इम्पोर्टेंस क्या है, जिसे मैथ्स अब साइंस अप्लाइड यूज़ कर सकते हैं। ये सब जो टॉपिक्स हम लोग स्कूल में बुक से पढ़ते इतना इम्पोर्टेंट है कि बच्चे लोग हाथ से एक्चुअली एक्सपीरियंस करके सीखे, क्योंकि अब साइकिलिंग कभी भी बुक से सीख नहीं सकते, वैसा ही अब साइंस और मैथ्स को सिर्फ बुक से सीख नहीं सकते। तो हमारा गोल था कि अगर हम लोग को महाराष्ट्र को, नवी मुंबई को और इंडिया को एकदम आगे बढ़ाना है तो हमारे बच्चे जो है उनको बेस्ट एजुकेशन देके ही हो सकता है। तो ये जो यूरोप और US और ये सब अलग अलग देशों में जो इतने सालों से हो रहा है जिधर उनको एजुकेशन अच्छा मिल रहा है, हम चाहते हैं कि हमारे सब बच्चे लोग को ये सेम लेवल का एजुकेशन मिल सके, तो वही हमारा गोल है। और उसी के लिए हम लोग ने ये फर्स्ट लैब भी सेटअप किया है नवी मुंबई में। ये करने के लिए भी हमें बहुत सपोर्ट मिला है नवी मुंबई NMMC से, और हम चाहते हैं कि हमें ज़्यादा सपोर्ट मिले, हम सब नवी मुंबई के सब स्कूल्स में डाल सके ताकि सब बच्चों को ऐसा अपॉर्चुनिटी। आज माजी मुख्यमंत्री उद्धवजी साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही वृक्षारोपणाचा प्रोग्राम केला, खाऊवाटपाचा प्रोग्राम केला आणि योगायोगाने हेही ओपनिंग आज चालू झालं, खूप छान वाटतंय। इथून मुलांचं भवितव्य घडणार आहे, म्हणजे आपल्याला इंजिनिअरिंगचा अभ्यास पुढे मिळतं, 11वीनंतर मिळतं, पण ह्या मुलांना आता लहानपणापासून मिळतं। आणि आमची अशी मनापासून इच्छा आहे की मे बी इथून सायंटिस्ट किंवा इंजिनियर्स मुलं पुढे बनतील। खरं तर हा सानपाडा शाळेचा ऐतिहासिक दिवस आहे, ज्या शाळेत आम्ही स्वतः शिकलो निश्चितच त्या शाळेसाठी आम्हाला काहीतरी एक वेगळं करायचं हा ध्येय आम्ही या ठिकाणी बाळगलो होतो। या ठिकाणी आपण बघता सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून या ठिकाणी संगणकीय युग आहे, या युगात मुलांना शिक्षणाची आवड व्हावी, या ठिकाणी नवनवं तंत्रज्ञ येत असताना आपण कुठेही आपले विद्यार्थी मागे राहू नये, या माध्यमातून आम्ही या ठिकाणी स्टीम लॅब, मग डिमाटच्या माध्यमातून संगणक कक्ष, लायब्ररी, प्रयोगशाला असे विविध उपक्रम राबवले, परंतु रोबोटिक पद्धतीने मुलांना एज्युकेशन घेता यावे ही अशा प्रकारची नवीनतली पहिली लॅब असल्यामुळे नक्कीच आम्हाला या ठिकाणी आनंद मिळत आहे। जेपाय टॉय मेकर ह्या कंपनीने आम्हाला CSR फंडातूनच्या माध्यमातून ही लॅब उपलब्ध केली, सुमारे 15 लाख रुपये खर्च या लॅबसाठी येतो, परंतु नवी मुंबई महापालिकेला कोणताही आर्थिक भूदंड यामध्ये नसणार आहे। उलटाक्षी या महापालिकेत एज्युकेशनमध्ये शिक्षकांची कमतरता असताना तेही लॅबसाठी शिक्षक प्रोव्हाइड करणार आहेत, म्हणजे संपूर्णता खर्च हा मोफत असणार आहे। आणि मुलामध्ये जे अभियांत्रिक शिक्षक असतं, आपल्याला ते टॉय कसे बनवायचे, मग विविध यंत्र कसं बनवायचं, त्या माध्यमातून ते शिकवलं जाणार आहे। भविष्यातला जर कोणाला इंजिनियर व्हायचं असेल तर नक्कीच याचा लाभ या टॉय मेकरच्या माध्यमातून होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV1 India। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 India लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।